शिरपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यातच शिरपूरकरांसाठी दिलासादायक म्हणजे आतापर्यंत तालुक्यात 66 जण कोरोनातून मुक्त झालेले आहेत. तालुक्यातील 119 रुग्णातून 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शिरपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 119 झाली आहे. यात कोरोनामुक्तांची संख्याही दिलासादायक आहे. सोमवारी 7 तर मंगळवारी 14 जण कोरोनातून मुक्त झालेत. यात 10 कोरोना रुग्ण उपजिल्हा रुग्णालयातून तर 4 शिंगावे येथील कोविड केअर सेंटरमधून कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आता कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 66 झाली आहे. ती ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा दुप्पटपेक्षा जास्त आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर लक्षणं नसलेले व सामान्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर शिंगावे कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत उपजिल्हा रुग्णालयातून 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर प्रथमच शिंगावे येथील कोविड केअर सेंटरमधून 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सोमवारी व मंगळवारी 2 दिवसात 21 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी शिंगावे येथील कोविड केअर सेंटरमधून कोरोनामुक्त रुग्णांच्या सुट्टीच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी YD शिंदे, शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे अभिषेक पाटील, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अमोल बागुल, डॉ ध्रुवराज वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी, डॉ अनिल पाटील, डॉ मनोज पाटील, डॉ राहुल वाघ यांच्यासह कोविड केअर सेंटर येथे कार्यरत असलेले सर्व कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यात 119 रुग्णातून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळीही सुभाष कॉलनी 57 वर्षीय पुरुष व आंबा बाजारातील 67 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आता फक्त 38 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर.